निकष कशावरती समरी जी लिहिता त्यावेळेला त्यातला कुठला कंटेंट घ्यायचा पुस्तकातला याला काय निकष लावता तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर मी पहिले देतो बर चांगला प्रश्न आहे मोस्टली जे वाचक आहेत सतरा अठरा लाख लोक जे आता जोडली गेली आहेत मिशनला ते मोस्टली त्यांचे वयोगट आहे फोर्टी ते फोर्टी टू सिक्स्टी थर्टी फाय टू सिक्स्टी सत्तर टक्के आणि तीस टक्के कॉलेजचे मुलं मुले आहेत कुठलेही पुस्तक वाचल्यावरती मी पहिले माझे फिलिंग्स चेक करतो सी मोर ऑर लेस द सरफेस लेवल बी ऑल आर सेम इमोशनली राईट तर ह्यात काही मला असं नवीन शिकायला मिळालं का इट वॉज जस्ट ओल्ड वाईन इन न्यू बॉटल का फक्त टायटल बदलले शब्द बदलले आणि मेसेज तोच आहे जो इतके वर्ष पुस्तकातून येतोय थिंक पॉझिटिव्ह थिंक पॉझिटिव्ह हे प्रत्येक सेल्फ सेल्फ हेल्प बुकमध्ये म्हटलं गेलंय राईट मग मी ते गाळून टाकतो समथिंग न्यू समथिंग डिफरंट समथिंग विच इज व्हेरी रेलेव्हेंट टू टुडेज वर्ल्ड आता आ, मी असे काही कॅटेगरीज ऍपमध्ये बनवले जसं मोबाईल ऍडिक्शन अँड डिजिटल लाईफ ही एक कॅटेगरी झाली आहे हा एक पुस्तक पुस्तक नाही हे एक विषय झालाय की आपल्या सगळ्यांच आणि इन्क्लुडिंग मी मीही मान्य करतो की आय वॉज अडिक्टेड टू नेटफ्लिक्स अँड स्टँडअप कॉमेडी आणि ते कंटिन्युअस व्हिडिओज बघणे चॅटिंग ऑन व्हॉट्सॲप चार चार तास एका ठिकाणी बसून टीव्ही बघायचो एकेकाळी आता तो इथे टीव्ही होता तो फेकून दिला आता म्हणून पुस्तकं आली सो <coughs> so, त्याच्या किती किती रेलेवंट आहे बघा किंवा स्ट्रेस किंवा रिलेशनशिप मॅनेजमेंट आज सहा सहा महिन्यांनी लग्न तुटत आहेत सो विच इज अ व्हेरी सिरियस इशू सो असे विषय मी घेऊन आणि असे भरपूर नवीन लेखक आले जे असे नाजूक विषयांना हाताळत आहेत त्याच्यावरती दहा दहा वर्ष रिसर्च करून त्याचा अभ्यास करून एक्सपेरिमेंट करून त्याच्यावरती पुस्तकं लिहतायत सो yeah. so, uh, so हो so, मी एवढं बघतो की आय विल इन्स्टेड ऑफ कवरिंग ऑल द ऍस्पेक्ट्स फ्रॉम द बुक इन शॉर्ट आय कवर ओनली दोज ऍस्पेक्ट्स विच एक्साइट मी अ लॉट इन डिटेल एव्हरीथिंग इन ब्रीफच्या ऐवजी समथिंग इन डिटेल सम पॉइंट इन डिटेल सो मी ऍक्च्युली सगळे काय कव्हर करत नाही कारण सगळं कव्हर केलं तर मग कदाचित उत्सुकता पण राहणार नाही ते पुस्तक वाचायची अँड एट विल बी इट जस्टिस टू द ऑथर ऑलसो